गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, श्री वारणा विद्यालय वारणा नगरच्या ऑनलाईन टीचिंग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता प्रॉब्लेम सेट 2.2 मधली राहिलेली जी दोन उदाहरणं आहेत, म्हणजे 5 नंबरचं आणि 6 नंबरचं एक्झाम्पल, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. 5 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आणि 6 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये जास्ती काही फरक नाही, आकृतीवरून तुमच्या थोडंफार लक्षात येईलच आणि उदाहरणं सोडवत असताना सुद्धा लक्षात येईल की अतिशय एकसारखीच आहेत, थोडासा बदल आहे. याच्या उलटच या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. ते कसं सोडवायचं, ते काय करायचं, ते आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपल्याला काय सांगितले बघा, रे ए ई, ए ई आणि बी डी हे दोन एकमेकाला तुम्हाला पॅरलल दिले, ए ई आणि बी डी हे काय दिलेले आहेत, पॅरलल दिले. आणि त्यावरून तुम्हाला काय दाखवायचं आहे, ए एफ बी सी ला पॅरलल हे दाखवायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक त्यामध्ये काय दिले, तर हे जे दोन आहेत ए एफ आणि बी सी हे अँगल बायसेक्टर आहेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, हे जे दोन अँगल बायसेक्टर आहेत ते कॉन्ग्रंट सॉरी पॅरलल येतात हे आपल्याला दाखवायचं आहे. सोपं आहे. मला सांगा, जर ए आणि बी डी हे जे दोन रे आहेत, त्यामुळे आपण रेचा इथं उच्चार करू, रे बी डी हे दोन्हीही एकमेकाला पॅरलल आहेत, अँड ए बी ट्रान्सवर्सल मांडली, ए बी जर ट्रान्सवर्सल मांडली तर अँगल ई ए बी आणि ए बी डी हे दोन अँगल कसे येणार, तो कॉन्ग्रेंट येणार, कारण ते एकमेकाचे कसे आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. तुमच्या लक्षात येते का बघा, हे दोन एकमेकाला तुम्हाला पॅरलल दिले, ती त्यांची ट्रान्सवर्सल मांडली, तर हा जो अँगल आहे म्हणजे ई ए बी आणि ए बी डी हे दोन अँगल एकमेकाला कसे असणार आहेत, कॉन्ग्रेंट असणार आहेत, कारण का ते एकमेकाचे कसे आहेत, अल्टरनेट अँगल आहेत आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रेंट येणार कधी, लाईन्स पॅरलल असतील तर. मग हे दोन अँगल जर कॉन्ग्रेंट असतील तर मी याला 1/2 न मल्टिप्लाय करतो, तुमच्या लक्षात येते का बघा मी काय करायला लागलोय, ई ए बी सॉरी ई ए बी ला 1/2 न मल्टिप्लाय केलं आणि इकडेही 1/2 न मी मल्टिप्लाय केलं, तर ई ए बी च्या निम्म काय होणार आहे सांगा बरं, ई ए बी सॉरी ई ए बी चा निम्म हा आणि हा आहे, तुम्हाला माहित आहे. जर मी त्या ठिकाणी म्हटलं त्या अँगल चेंज करतो फक्त एफ ए बी, या कोणाचं नाव काय येईल, अँगल एफ ए बी हा कॉन्ग्रंट पुन्हा बरोबर ए बी डी च्या निम्म, ए बी डी च्या निम्म म्हटले तर वाय वाय तुम्हाला माहित आहे, तर ए बी सी असं या ठिकाणी म्हणतो. ए बी डी चा निम्म कोणता आहे, तर ए बी सी आहे, त्यामुळे मी या ठिकाणी काय लिहितो, ए बी सी. ओके, म्हणजे इथं तुम्हाला काय मिळालं, एफ ए बी हा अँगल ए बी सी या अँगल इतका आला. आणि तुमच्या लक्षात येईल की हे दोन मग काय होईल सांगा बरं, हे दोन अँगल एकमेकाचे कसे आहेत, अल्टरनेट अँगल आहेत, आणि अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्या लाईन्स कशा येतात, पॅरलल येतात. मग त्यावरून आपल्याला म्हणता येईल हे दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर लाईन कोणती लाईन, लाईन म्हणता येईल रे म्हणूया आपण या ठिकाणी, ए एफ इज पॅरलल टू रे बी सी. ओके, रिझन त्याला काय हो, कारण अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट आले, त्यामुळं अल्टरनेट अँगल टेस्ट, याला आपल्याला रिझन काय लिहिता येईल, अल्टरनेट अँगल टेस्ट. त्यानंतर पुढं 6 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये, 6 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये पण थोडासा त्याच प्रकारचा प्रश्न आहे, तुमच्या लक्षात येते का बघा. पण इथं देत असताना काय सांगितलं होतं, प्रश्नाचं अर्थ सांगतो की ए बी सी डी ह्या दोन रेषा आहेत, त्यांना ई एफ या छेदिकेनं छेदलेला आहे, कुठं, पी आणि क्यू मध्ये. त्यांचे जे अँगल बाय सेक्टर आहेत कोणते, क्यू एस आणि पी आर हे पॅरलल तुम्हाला दिलेले आहेत, हे दोन तुम्हाला काय दिलेले आहेत, पॅरलल दिलेले आहेत. त्यावरून तुम्हाला ह्या दोन लाईन्स पॅरलल दाखवायच्या आहेत. बरोबर याच्या उलटे इथं आपल्याला काय दिलं होतं की लाईन्स पॅरलल दिल्या होत्या, अँगल बाय सेक्टर पॅरलल दाखवायचे होते. ओके, इथं आता काय दिलंय, अँगल बाय सेक्टर पॅरलल दिले होते एकमेकाला आणि त्यावरून ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल दाखवायच्या आहेत. म्हणून मी या ठिकाणी काय करतो बघा, पहिल्यांदा जे दिलंय तिथून आपल्याला सुरुवात करता येईल. तुम्हाला काय दिलंय, हे 5 नंबरचं एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा, इथं मी 6 नंबरचं एक्झाम्पल घेऊया, रे पी आर
हा पॅरलल दिलाय कोणाला रे एस क्यू ला सॉरी क्यू एस ला कारण क्यू पासून सुरुवात करायला पाहिजे क्यू एस या दोन्हीला हे दोन्ही रे कसे आहेत एकमेकाला पॅरलल आहेत मग आता याच्या पुढं हा जो अँगल आहे तो अँगल याच्या इतका आला इज इट राईट त्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल टेस्ट मग आपल्याला काय म्हणता येईल अँगल आर पी क्यू हा कॉंग्रेंट आला कोणाबरोबर पी क्यू एस बरोबर पी क्यू एस बरोबर रिझन काय अल्टरनेट अँगल ते एकमेकाचे कसे अल्टरनेट अँगल ओके याला फक्त मी इथं वन हाफ न जसं मल्टिप्लाय केलं होतं त्याच्या काय करायला लागेल आपल्याला डबल करावं लागेल म्हणजे टू न मल्टिप्लाय करतो टू इंटू अँगल आर पी क्यू आणि टू इंटू अँगल पी क्यू एस काय होईल मग सांगा मी दोन्ही बाजूला दोन न मल्टिप्लाय केला आर पी क्यू सॉरी हा आर पी क्यू या अँगलचे दुप्पट अँगल कुठला येणार आहे मग सांगा बरं याच्या दुप्पट हा अँगल बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर तो कुठला येणार आहे बी पी क्यू कुठला येणार आहे बी पी क्यू सेम त्याच प्रकारे पी क्यू एस पी क्यू एसच्या दुप्पट कुठला येणार आहे तर हा येणार आहे कुठला पी क्यू सी अँगल पी क्यू सी मग हे जर दोन अँगल कॉंग्रेंट आले असतील तुमच्या लक्षात येतंय हा अँगल या अँगलला कॉंग्रेंट आला पण हे एकमेकाचे काय आले मग अल्टरनेट अँगल कारण ह्या दोन रेषा ही त्यांची छेदिका म्हणली तर हे दोन काय होणार आहेत एकमेकाचे अल्टरनेट अँगल येणार आहेत आणि अल्टरनेट अँगल कसे आले या ठिकाणी कॉंग्रेंट आले म्हणल्यानंतर त्या लाईन्स कशा येणार आहेत पॅरलल येणार आहेत मग हे दोन अँगल जर या ठिकाणी कॉंग्रेंट आले असतील तर आपल्याला असं म्हणता येईल लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी रिझन काय अल्टरनेट अँगल ओके तुमच्या लक्षात आलं असेल त्यांनी हे दिलं होतं त्याची दुप्पट केली तर हा अँगल येईल याची दुप्पट हा अँगल येणार आहे आणि हे दोन अँगल जर कॉंग्रेंट असतील तर ह्या दोन लाईन्स कशा येणार आहेत पॅरलल येणार आहेत ओके माझ्या मते हे सहा नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी हा प्रॉब्लेम सेट संपतोय प्रॅक्टिस सेट जो आहे सॉरी प्रॅक्टिस सेट संपतोय आणि पुढे जो प्रॉब्लेम सेट आहे तो तुम्ही होमवर्कला घ्या त्यातली उदाहरणं सोडून बघा काय अडचण असेल निश्चितपणे ज्या वेळेला आपण वेबिनार घेणार आहे त्या वेबिनारमध्ये तुम्ही विचारू शकता ठीक आहे या ठिकाणी आपण एवढाच भाग बघूया यानंतरचं जे पुढचं प्रकरण आहे ते आपण व्हिडिओच्या पुढील लेक्चरमध्ये बघूया धन्यवाद